युवक बेरोजगार आहे. जीएसटी नोटबंदीनं देशातला उद्योग ठप्प झालाय. गरीब अधिक गरीब होत चाललेत, तर श्रीमंत उद्योजकांचे जरा जास्तच अच्छे दिन आलेत. सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्यांचे आवाज दाबले जात आहेत. जमावाच्या माध्यमातून हत्या घडवीत जातीयवाद पसरवला जातोय. याला कारण म्हणजे देशाचा चौकीदार स्वतः झोपा काढतोय आणि सामान्य जनतेला चौकीदारी करायला सांगतोय. इतकं होऊनही जन की बात न ऐकता स्वतःच्या मन की झुटी बात सर्वांना ऐकवताना लाज कशी वाटत नाही. आरबीआयची परवानगी नसताना नोटबंदीचा जुगार मांडला. काळधन तर परत आलंच नाही, पण 100 अधिक निष्पाप बळी घेतलेत. जीएसटीच्या अयोग्य अंमलबजावणीमुळे व्यापार कोलमडले. देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लावताना लाज कशी वाटत नाही. 2 कोटी रोजगारांचं स्वप्न दाखवलं आणि देशाला 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारीचा सामना करावा लागला. आम्ही जाव विचारला तर पकोडे तळण्याचा सल्ला देताना लाज कशी वाटत नाही. शेतकऱ्यांनी मदतीचा हात मागितला तर अवघे 17 रुपये हातावर टिकवले. पक्षाचं 7-स्टार कार्यालय उभारता, पण रोज फासावर लटकणाऱ्या बळीराजासाठी पैसे नाहीत तुमच्याकडे. शेतकऱ्यांशी अशी थट्टा करताना लाज कशी वाटत नाही. पैसा आणि सत्तेचा गैरवापर करत पहिल्यांदा देशातील निष्पक्ष पत्रकारिता संपवली आणि आता आरबीआय सीबीआय ते थेट सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात ढवळाढवळ करून त्यांची स्वायत्तता संपू पाहताय. स्वातंत्र्याची गळचेपी करत हुकुमशाहीच्या मार्गावर वाटचाल करताना लाज कशी वाटत नाही. निवडणुका जवळ आल्या तसे सफाई कामगारांचे पाय धुण्याची नाटकं जगाला दाखवली, पण गेल्या 5 वर्षात त्यांच्यासाठी साधा 1 रुपया खर्च करू शकला नाही. या उलट करोडो रुपयांचा खर्च नमामी गंगे प्रकल्पावर करून गंगा नदी अस्वच्छच राहील. तुमचा 30,000 कोटींचा राफेल घोटाळा देश अजून विसरला नाहीये. काश्मीर हल्ल्याच्या वेळी शूटिंगमध्ये व्यस्त होतात त्यावेळी पराक्रम गाजविलं ते आमच्या सैनिकांनी आणि त्यांचाच मोदी की सेना म्हणत अपमान करता. शहीदांचे फोटो वापरून निवडणुकीची भाषणं देताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही. संपूर्ण बहुमताचं सरकार असून देखील 33% महिला आरक्षणाचं काय झालं. बेटी बचाओ बेटी पढाओचा पैसा जाहिरातींवर उधळला.